हर्षवर्धन मैदान पर प्रस्तावित आंबेडकर स्मारक 3 माह में साकार किया जाए। सरकार यदि यह कार्य नहीं कर पाई तो जन सहयोग से स्मारक का निर्माण कराया जाएगा। रिपब्लिकन सेना ने स्मारक निर्माण की मांग करते हुए कहा है कि मुंबई में इंदू मिल की जमीन की तरह नागपुर में पटवर्धन मैदान की जमीन पाने के लिए प्रयास किया जाएगा। बुधवार को रिपब्लिकन सेना के अध्यक्ष आनंदराज आम्बेडकर ने रवि भवन में पत्रकारों से चर्चा में कहा कि 25 वर्ष पहले डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर जन्म शताब्दी स्मारक निर्माण का प्रस्ताव पारित किया गया था, लेकिन अब तक स्मारक नहीं बनाया गया है। कांग्रेस व भाजपा केवल लोगों को गुमराह करने की राजनीति कर रही है। दोनों बाबा साहेब आम्बेडकर के नाम का गुणगान करते हैं, लेकिन बाबा साहेब की विचारधारा के विरोधी है। दोनों दलों से सावधान रहने की आवश्यकता है। उन्होंने अंबाझरी के आम्बेडकर भवन को भी जल्द बनाने की मांग की। लाउडस्पीकर विवाद को लेकर आनंदराज ने कहा कि कुछ लोगों ने सामाजिक तनाव बढ़ाने की सुपारी भाजपा से ली है। बिना कारण किसी के घर के पास हनुमान चालीसा पढ़ने के बाद अपने घर में चालीसा पढ़ा जाना चाहिए। नागपुर में मनपा की बंद पड़ी शालाओं को जल्द शुरू करने की मांग भी की है। नहीं, आपले सर्वांना माहिती की महाराष्ट्र अस्थिर करण्याचा आणि महाराष्ट्रामध्ये एकतर हे सरकार पाडण्याचा किंवा राष्ट्रपती राजवट आणण्याचा किंवा बीजेपी सरकार आणण्याचा ह्या 3 प्रकारे प्रयत्न चालू आहेत आणि यासाठी म्हणून ज्या पद्धतीचं राजकारण केलं जातं हे अत्यंत दुर्दैवी आहे। धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं राजकारण या देशामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये जे होतं आहे ते जरा खरंच अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या नंबर 1 असतानासुद्धा आज महाराष्ट्राची परिस्थिती अशी आहे की धार्मिक तेढ असल्यामुळे नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये यायला तयार नाहीत। ते इतर ठिकाणी जात आहेत, गुजरातमध्ये जात आहेत आणि महाराष्ट्रातले असणारे अनेक उद्योगधंदे गुजरातमध्ये पळवण्यात येत आहेत। ही परिस्थिती अशीच राहिली तर महाराष्ट्र या नंबर 1 असलेला औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य हे पाठीमागे गेल्याशिवाय राहणार नाही आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये शांतता असावी। महाराष्ट्रामध्ये जे काही जातीय दंगे करण्याचे काही जण जे मनसुबे आहेत ते लोकांनी ओळखावेत आणि अशा लोकांना बिलकुल पाठिंबा देऊ नये अशी माझी लोकांकडे अपेक्षा आहे। सुपारीबात काम सध्या सुरू आहे, मला तर पूर्ण खात्री आहे की ह्या ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की स्वतः फडणवीसाने आज जे काही बोलत आहेत त्यांच्याबद्दल की ते सुपारी बहादूर नेते आहेत असं 2019 बोलले होते, त्यामुळं त्यांच्याबद्दल मी बोलण्याऐवजी फडणवीस सर माजी मुख्यमंत्री फडणवीसाने तसं बोललेलं आहे, त्यामुळं त्यांनी पण त्याची इमेज सुधारावी असं माझं मत आहे। ओबीसीच्या निवडणुका घ्याव्या त्वरित असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे। कुठंतरी सरकार ओबीसींना न्याय देण्यात कमी पडलं किंवा आपली बाजू न्यायालयात मांडण्यात कमी पडलं त्याच्यामुळे ओबीसीचं जे राजकीय आरक्षण आहे ते गेलेलं आहे। ओबीसीचं राजकीय आरक्षण म्हणजे सरकारकडे जो डॅटा त्यांनी कलेक्ट करा पाहिजे होता तो अजून सरकार कलेक्ट करू शकलं नाही आणि त्यामुळं आज जो निकाल आला आहे जो ओबीसीच्या विरोधात गेलेला आहे खरं म्हणजे सरकारने अजूनसुद्धा प्रयत्न करायला पाहिजे। जो सुप्रीम कोर्टाने डेटा मागितलेला आहे तो जर डेटा दिला तर अजूनही ओबीसींना राजकीय आरक्षण मिळू शकतं, परंतु आज ओबीसीनीसुद्धा त्याच्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला पाहिजे। आम्हीसुद्धा प्रयत्न करतो आहे ओबीसींना एकसंघ करून त्यांच्या राजकीयदृष्ट्या त्यांना रस्त्यावर त्यांच्या लढाईसाठी रस्त्यावर आणण्याचं, पण दुर्दैवानं ओबीसी अजूनही तेवढा जागृत नाही किंवा स्वतःच्या राजकीय आरक्षणासाठी एकंदरीत त्याच्या सर्वच आरक्षणासाठी तो जागृत आहे असं वाटत नाही। काय मंडल आयोगाच्या वेळेसुद्धा जागृत नव्हता आणि आत्तासुद्धा नाही आहे, हे खरं म्हणजे ओबीसीचं दुर्दैव आहे असं म्हटलं तर वागवत राहणार। महाविकास आघाडी सरकारचं हे कुठंतरी दुर्लक्षपणा म्हणावं ज्याच्यामुळे ओबीसीचं आरक्षण गेलं, कारण की 2 वर्ष लोटवण्याची टिप्पणी जी सांगितली होती सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण करू शकतो याच्यासाठी केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही जबाबदार आहे। केंद्र सरकारकडे असणारा डेटा महाराष्ट्र सरकार मागते ते देत नाहीत आणि महाराष्ट्र सरकार स्वतः यासाठी या खरं म्हणजे कोविड असल्यामुळे त्यांना डेटा कलेक्ट करता आला की नाही माहीत नाही, परंतु आत्ता जो वेळ मिळाला होता कोविड नंतरचा त्याचा सदुपयोग करून त्याने तो प्रयत्न करायला पाहिजे होता, दुर्दैवाने तो केला नाही आणि हे खरं म्हणजे दुर्दैव आहे। ओबीसीनी ह्या सर्व पक्षांबद्दल आत्ता तरी जागृत राहू असं आमचं म्हणणं आहे। धन्यवाद। बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ।
अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।